नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्ही आत्ता आलेलो आहोत पांडा मार्टला. तर पाकुरंगा प्लाझाला ऑकलंड न्यूझीलंडमध्ये हे पांडा मार्ट आहे, न्यूली ओपन झालं आहे. जास्त लोकांना माहिती नाही किंवा अजून एवढी लोकांना एवढं माहिती नाही की हे ओपन झालं आहे, पण इथे आम्ही गेलो होतो मुक्ताच्या वाढदिवसाच्या अगोदर. आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, जसं होम डेकॉर म्हणा किंवा कुकवेअर म्हणा किंवा काही आपल्याला घरी वस्तू लागतात त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत. एक रिटेल स्टोअर आहे आणि कम्पेअर टू म्हणजे तुम्ही इथे गेल्यावर तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळतात. वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, चॉईसेस खूप आहेत, जे ऑकलंड न्यूझीलंडमध्ये आम्हाला कमी बघायला मिळत होतं. कारण भारतामध्ये किंवा ज्या कंट्रीज मोठ्या आहेत तिकडे ज्या व्हरायटीज बघायला मिळतात ना भरपूर साऱ्या, तेवढ्या इकडे बघायला नव्हत्या मिळत ऑकलंड न्यूझीलंडमध्ये. पण आता पांडा मार्टमुळे थोडंफार तरी लोकांना चॉईसेस मिळालेले आहेत वस्तू घेण्यासाठी. तर आम्ही मुक्ताच्या वाढदिवसासाठी अगोदर वाढदिवसाच्या अगोदर गेलो होतो आणि आम्ही थोडीफार शॉपिंग केली. तर माझ्या पण मैत्रिणी म्हणाल्या की तनुजा, जर तू कधी गेलीस तिकडे पांडा मार्टला तर नक्की व्हिडिओ बनव. म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवते, तर तुम्ही बघू शकता. प्राईस वगैरे मी काय तशी सांगितलेली नाही आहे, पण तुम्ही जर इकडे तुम्हाला प्राईस टॅग दिसतील त्याच्यात तुम्ही जो न्यूझीलंडचा रेट आहे किंवा तुम्ही ज्या देशात तुम्ही जिथून बघता तिकडे तुम्ही कन्वर्ट करू शकता की किती याचा रेट असेल वस्तूंचा. आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, होम डेकॉर वगैरे खूप छान छान वस्तू होत्या आणि मला पर्सनली हे खूप आवडलं. आणि हे आठवड्याच्या 7 दिवस ओपन असतं पांडा मार्ट, आणि टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत. असं आम्ही थोडंसं लेट गेलो होतो तरी आम्हाला पोचेपर्यंत 7 वाजले. आणि हे सगळं कुकवेअर वगैरे आहे ना, असं खूप छान आहे, म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. पांडा मार्ट खूप मोठं पण आहे, स्पेशियस आहे आणि खूप व्हरायटीज आहेत आणि खूप ऑप्शन्स आहेत तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी. आणि मला ते पर्सनली खूप आवडलं आणि त्याच्यामुळे बऱ्या म्हणजे इकडे ऑकलंड न्यूझीलंडमधल्या बऱ्याच लोकांना हे पांडा मार्ट आवडलेलं आहे आणि खूप छान आहे. म्हणजे कधी जर तुम्ही ऑकलंड न्यूझीलंडमध्ये आलात आणि तुम्हाला स्वस्तात मस्त जर काही खरेदी करायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन तुम्ही म्हणू शकता. आणि खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतात. आणि जसं मी तुम्हाला के मार्टचा जसा व्हिडिओ दाखवला होता त्याच पद्धतीचं हे आहे, पण इथे जास्त व्हरायटीज आहेत, म्हणजे नवीन नवीन तुम्हाला बघायला मिळतं. ते एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि तर म्हटलं की चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करूया आणि मग तुम्हीसुद्धा सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि वस्तू कशा वाटल्या ते पण सांगा. आता आम्ही थोडंफार वाढदिवसाला जे काही लागतं ते सामान वगैरे घेतलं.
ऑकलंड न्यूझीलंडमध्ये आता कसं आहे, थंडीचे दिवस आहेत, तर हे जे वूल होतं ना, या ज्या ब्लँकेट्स, त्या खूप सॉफ्ट आणि खूप छान आहे. म्हणजे असंच इथे ब्लँकेट्स वगैरे वापरतात लोकं. आणि आईसाठी आम्ही ब्लँकेट घेतली तर आम्हालाही खूप आवडली, म्हणजे खूप छानच होती. आणि कसं आहे, जसं आता आपण जर तुम्ही भारतातून जर बघितली प्राईस रेट, तर थोडंसं आपल्याला महागच वाटतं. पण जर तुम्ही इथे राहत असाल तर तुम्हाला हे रिझनेबल आहे. जसं आपल्या भारतामध्ये पण बघा, काही गोष्टी आपल्याला खूप महाग वाटतात, काही आपल्याला बऱ्या वाटतात किंवा रिझनेबल वाटतात, तसंच इथे सुद्धा असतं. आणि खूप सारं असं काय काय होतं नवीन नवीन वगैरे, असं छान होतं. तर मला असं डेकॉर वगैरे असं बघायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी सगळं बघत असते की कसं आहे. कॅन्डल्स इकडे खूप जास्त लोकं वापरतात ना घरी वगैरे, कारण त्यामुळे त्या पण खूप व्हरायटीज असतात कॅन्डल्सच्या वगैरे. असाच एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही सुद्धा सांगा तुम्हाला हे कसं वाटलं आणि प्राईस रेट पण कशी आहेत ते पण सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगायला विसरू नका. आणि मी पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.